नमस्कार, मोठी बातमी आहे। बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष घोषित झालेत। 1992 साली बाबरी मस्जिद पाडल्याच्या घटनेचा अंतिम निकाल आज लागलाय। या प्रकरणामधील सर्व 32 आरोपी हे निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। 6 डिसेंबर 1992 रोजी मस्जिद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, व्हीप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं। बाबरी मस्जिद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता असा निर्वाळा लखनऊ कोर्टानं आज दिलाय। या प्रकरणामध्ये साक्षीदार प्रबळ नव्हते असंही कोर्टानं म्हटलं आहे। आज 32 आरोपींपैकी 26 आरोपी हे न्यायालयामध्ये उपस्थित होते। न्यायाधीश एस के यादव यांच्या न्यायालयात 32 आरोपींपैकी 26 आरोपी न्यायालयामध्ये उपस्थित होते। अनुपस्थित आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते। या 6 जणांमध्ये लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 6 जण हे गैरहजर होते। 1 सप्टेंबर रोजी हा निकाल पूर्ण झाला असल्याची माहिती होती। 2000 पानांचं निकाल पत्र असल्याचीही माहिती आहे। या मोठ्या बातमीमध्ये इथेच थांबतोय। ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।